अमरावती शहरात आगामी 14 मेला होणारा शिवपुराण कथा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्याने शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे। महाशिवपुराण कथा कार्यक्रमाला प्रसिद्ध कथावाचक सिंहोर येथील पंडित प्रदीप मिश्रा स्वतः वाचन करणार होते, मात्र मिश्रा यांनीच कार्यक्रमात येत नसल्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला। ये मई के महीने में जो कथा है उसका क्रम आपको बताया है, तो कई लोग भ्रम फैला रहे हैं कि गुरुजी अमरावती आ रहे हैं या अमरावती में कथा है। कोई भी भ्रमित ना हो, अभी 2023 में मई के महीने में कोई कथा अमरावती क्षेत्र में नहीं है। श्री शिवाय नमस्ते। आधीच परवानगी मिळाल्यानंतर चेक दिल्याचा करारनामा झाल्यानंतर कार्यक्रम का रद्द करण्यात आला यावर कार्यक्रमाचे आयोजक विकेश गवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करून आपली आपबीती स्पष्ट केली। रुद्राक्षमाळमध्ये सर्वत्र चर्चेत असलेले सिंहोर येथील पंडित प्रदीप मिश्रा यांनी अमरावतीमध्ये आयोजित असलेल्या शिवपुराण कथा कार्यक्रमाला हजर न होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने येथील कार्यक्रमाला त्यांच्या संस्था सहकाऱ्यांनी तारीख निश्चित केल्यानंतर सुद्धा ऐनवेळी कार्यक्रम रद्द केल्याचे सांगून पंडित मिश्रा यांनी माझी फसवणूक केली, त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे। रितसर मिश्रा यांच्या संस्था पदाधिकाऱ्यांनी सिंहोर जाऊन भेट घेतली आणि त्यांनी 14 मे तारीख सुद्धा दिली। यावेळी त्यांनी केलेल्या करारानुसार 2 चेक दिलेत, एका चेकमध्ये 45 लक्ष नमूद केले तर दुसऱ्या चेकमध्ये 5 लक्ष नमूद केलेत। दोन करार पत्रात आपण लक्ष दिले तर वेगवेगळे लिखाण आढळून येईल। 2022 वर्षीच्या एका करार पत्रात 2,51,000 रुपयाचा चेक जमा झाला तर दुसऱ्या 2023 वर्षीच्या करारनामा पत्रात 2,51,000 रुपये जमा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे। यात नेपाळ येथील कार्यक्रम रद्द झाल्यानंतर विकेश गवाले यांना 14 मे ही शिवपुराण कार्यक्रमाची तारीख देण्यात आली। प्रदीप मिश्रा यांचे संस्था सहकारी समीर शुक्ला यांनी कार्यक्रमाला 2 लाख रुपयाची मागणी केली असल्याची प्रतिक्रिया सुद्धा गवाले यांनी स्पष्ट केली। मी त्याला 2 लाख रुपये कॅश
तिथे दिले सिहोरला, असे टोटल 52 लाख रुपये. आणि नंतर मला असं समजलं की तो 2-3 दिवसांनी अमरावतीला आलो, तो माझ्या फोन उचलणं बंद केले. मग मला वाटलं हा मला कुठेतरी काढून झाला. अर्जंटमध्ये मी एकदा सिहोरला गेलो, माझ्याकडे पूर्ण फास्ट कॅशेज टोल वगैरे सगळं आहे, मी तुम्हाला देतो. तिथे गेलो आणि त्याला मी अडून बसलो की साहेब मला तुम्ही जे डेट दिली होती 14 मे ते 20 मे 2023, मला हीच डेट पाहिजे, मला याच्यानंतर कोणती डेट पाहिजे नाही, नाहीतर मी चालू म्हटलं बस तुम्हाला जे करायचं ते करा. सर बैठो मैं आपको कंप्यूटर दिखाता सब दिखाता, त्यांनी मला ज्या रूम मध्ये कोणी जाते त्या रूम मध्ये मला घेऊन गेला. तिथं मला त्यांनी पूर्ण कंप्यूटर दाखवला, कंप्यूटर मध्ये डेट दाखवली. सर म्हणे इथे डेट नाही, मी आपको देऊ पैसे. म्हणजे तुला डेट नाही घेऊन दिली, आपने बोला की मुझे 14 मे से 20 मे ये 2020 की डेट आपकी आपको दे रहे थे. उसके बाद उसने मेरे को बोले सर 22 अप्रैल से 28 अप्रैल 2026 की डेट में आपको देता हूँ. मैंने बोला सर मुझे ये डेट नहीं चाहिए. उसके बाद फिर मैंने बोला कि ठीक है वो डेट मुझे दे दे. वो डेट मैंने मिलने देने की कोशिश की, फिर मैंने संपर्क किया कि अभी मैं क्या करूँ, मैंने सबको एडवांस दे चुका हूँ. तो उसको वो वापस किया, वो बोले अभी आप रुको आधे घंटे में मैं आपको बुलाता हूँ. फिर उसने मेरे को 6 बजे तक वहाँ पर रुकाया, 6 बजे मैंने वहाँ पे खाना खाया था. 6:30 बजे उसने मेरे को एक 14 मे से 20 मे 2023 का ये जो लेटर है श्री सिद्धेश्वर सेवा समिति सीओर ये लेटर लाके दिया और बोले ये लो सर आपकी डेट फाइनल हुई. एवढे असतानाही अचानक प्रदीप मिश्रा यांनी कार्यक्रम का रद्द केला, कोणी भ्रमित करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याने आता त्यांच्या खोट्या कारनामा विरोधात शिवपुराण कथा आयोजक विकेश गवाले यांनी आपली आप भीती पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. पंडित मिश्रा यांनी आपली फसवणूक केल्याने त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणार असल्याचे गवाले यांनी स्पष्ट केलेत. ये भी जो समीर शुक्ला है ये उनका ही कर्मचारी है, उसने मुझे दिया हुआ है ये, इसकी वजह से मैं श्री विद्यालेश्वर सेवा समिति सीओ के खिलाफ कार्रवाई में जा रहा हूँ. और आज मैं पुलिस स्टेशन में जाके उनके लॉयर लॉयर को साथ में लेके जाके मैं करूँगा जो यदि घटे करूँगा आज जो आप ठगे गए हैं आज मैं आज कंप्लेंट करूँ. वो जो है मैंने देखा वो ये तारीख है 1 तारीख 2022 की है जो उसने लिखा हुआ है 17/2022, लेकिन आप जो है चेक नंबर जो दिए है चेक नंबर देखो आप 51 और 52 जो चेक नंबर नीचे दिए हुए हैं 51 और 52 कुल कितने पैसे दिए हैं? कुल दिए मैंने पूरे 54,51,000 54,51,000 रुपये उसमें से 2 लाख रुपये कैश दिए, 45 लाख का चेक दिया, 5 लाख का चेक दिया और 2,51,000 का चेक. 2 लाख कैश समीर शुक्लाचा माणूस होता, त्यांनीच त्याला पाठवलं होतं. त्याच्याकडे तुम्ही ही माहिती
नंतर ज्यावेळेस मी मला तसं माहिती झालं विषयी तुम्हाला सांगितलं मी आणि चेक करतो. हा आम्ही चेक करतो. त्यांनी अपडेट केला की सर तुम्ही आजच्या आज या. पण त्याला म्हटलं मी आज नाही येऊ शकत, एक दोन दिवसाला येतो. म्हणून मी 26 तारखेला निघालो. त्याच्याशी सगळं जे अंशाचा तो जो व्यवहार झाला त्याच्या हा हा जो व्यवहार आहे त्यांनी घेतो माणूस त्यांचा आहे नाही आहे हे काही क्लिअर करा. तो म्हणे हा माणूस जो आहे त्याला तुमचे मी तो माणूस होतो त्याचाच होता. आणि जे मला त्यांनी तुम्हाला मिश्रांचं काय म्हणतो, मिश्रांचं म्हणणं आहे की तो माणूस आमचा नाही. आणि जे ऐकायला त्यांचं होतं ते म्हणे आम्ही तरी त्याची इन्क्वायरी करून आलो, जे काही आहे आम्ही तुम्हाला ते सांगू म्हणजे. आणि त्यावेळेस गुरुदेव जे आहे प्रदीप मिश्रा त्यांनी पण आम्हाला बोलवलं माझ्याशी बोलले. पहिली तुम्हाला त्याने त्यांनी ने म्हणजे दिली होती तुम्ही जी प्रेस पहिली घेतली त्याच्यानंतर आता ही एप्रिलची त्यांनी दिली असं आहे का? नाही आता गवाले यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर शहर पोलीस विभाग चौकशी करणार का? धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यामागे कोण्या बड्या नेत्याचा हात तर नाही ना? याचा सुद्धा पोलीस तपास करणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.